हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ह्या यूट्यूब चॅनलवर आपला सगळ्यांचा स्वागत आहे दिस इज ख्वाजा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एड सी वर, आ, ए टी एक्झाम दोन हजार बावीस त्यासाठी टीचिंग ॲप्टिट्यूडवर मोस्ट एक्सपेक्टेड ट्वेंटी फाईव्ह यू एम सी क्यू बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत बघा मला खात्री आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे सगळे प्रश्न क्लिअर होतील आणि तुम्हाला परीक्षेत नक्कीच याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो मी एक माहिती तुम्हाला सांगू इच्छितो की एकवीस तारखेपासून बी एडची एक्झाम सुरू होता है, है वर, वर विद्दे, विद्दे, विद्दे होता? होत आहे आणि ती परीक्षा जी आहे ती ऑनलाईन मोडवर कॉम्प्युटरवर होईल तर विद्या विद्य विद्यार्थी मित्रांनो जनरली काय होतं तुम्ही परीक्षेत गेल्यावर गोंधळून जातात टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न कळत नाही तर या सर्व प्रॉब्लेमवर आम्ही एक सोल्युशन आणलं आहे तुमचे तुमच्यासाठी दहा एक्झॅक्टली जशा परीक्षेत ते सिरीज होतील तशाच टेस्ट सिरीज आणल्या आहे याची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दोन दिवसात पाच ते दहा टेस्ट सिरीज देऊन तुमची प्रॅक्टिस करू शकतात टाईम मॅनेजमेंट शिकू शकतात आमची खात्री आहे की ही टेस्ट सिरीज घेतल्यावर तुम्ही तुमचे जे मार्क आहे ते वाढू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जसं की एखाद्याला पन्नास साठ मार्क पडत असतील तर या सरावामुळे आणि प्रॅक्टिसमुळे तुमचे मार्क जे आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशीपर्यंत जाऊ शकतात कमीत कमी तुमचे मार्क पंधरा ते वीस मार्क फक्त सरावामुळे टाइम मॅनेजमेंट शिकल्यामुळे आणि प्रॅक्टिस परीक्षेचा अंदाज असल्यामुळे तुमचे मार्क वाढू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जरूर ही टेस्ट सिरीज घ्या या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही याची इन्फॉर्मेशन घेऊन हे टेस्ट सिरीज घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ओळवे आपल्या प्रश्नांकडे तर आजचा पहिला प्रश्न आहे अध्यापकाची प्रशिक्षणाकरिताना करी करिता निवड करताना कोणती नोंद घेतात तर पर्याय अ आहे त्याचा पोशाख ब आहे भाषिक क्षमता क आहे देहबोली व स्वभाव ड आहे प्राचार्यशी जवळीक जोडिक, जवळीकता तर अचूक जे पर्याय ते ब आहे भाषिक क्षमता तर अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना त्याची भाषिक क्षमता आहे त्याची नोंद घ्यावी तर भाषिक क्षमता म्हणजे काय तर भाषिक क्षमता ही भाषिक ज्ञान ज्ञानाची प्रणाली आहे जी एखाद्या भाषेच्यामुळे एखाद्या भाषेच्या मुळं मूळ भाषिकाकडे असते तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन अध्यापकाने हे करू नये तर काय करू नये ते आपण बघूया पर्याय अ आहे अ आहे मुलांना गृहपाठ द्यावा ब आहे हजेरीची नोंद ठेवावी क आहे मुलांसमोर दुसऱ्या अध्याप अध्यापकावर टीका करणे ड आहे मुलांसमोर दुसऱ्या अध्यापकाची स्तुती करणे तर अचूक जे पर्याय ते क आहे मुलांसमोर दुसऱ्या अध्यापकावर टीका करू नये अध्यापकाने तर अशा प्रकारे दुसरा क्वेश्चन आहे आपला तर विद्यार्थी मित्रांनो मुलां मुलांचा गृहपाठ हजेरी ते सगळं अध्यापकाला करावंच लागतं तर दुसऱ्या अध्यापकावर टीका करू नये जरा जर तुम्ही दुसऱ्या अध्यापकावर टीका केली तर मुलांसमोर तर ते अध्यापकाची जे दर्जा आहे ते मुलांच्या नजरेत कमी होतो तर अशा प्रकारे दुसरा क्वेश्चन आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न क्लिअर झाला असेल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री शाळेचा निकाल वाढण्यासाठी काय कराल तर हे जे क्वेश्चन आहे ते दोन हजार पाचमध्ये विचारलेलं आहे बी एड सी टीमध्ये तर पर्याय अ आहे कमी निकालासाठी जबाबदार असलेल्या शिक्षकावर कारवाई कराल ब आहे पालकांच्या सहकार्याने निकाल काढवाल क का आहे निकाल कमी लागणे लागण्याले निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय शोधाल ड आहे अतिरिक्त तासिका घ्यायल तर अचूक जे पर्याय ते क आहे निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय शोधाल तर अशा प्रकारे तुम्ही निकाल का कमी लागला त्याचे कारणे काय आहे अध्याप अध्यापनाची जे अध्यापनाची जे जसं की आपण शिकवतो त्याची पद्धत बदलावी ते तुम्ही शोधून त्याचा उपाय काढू शकतात आणि निकाल आ, का कमी लागला याचा तुम्ही शोध घेऊ शकता आणि ते बदलून तुम्ही निकाल आ, जास्त कसा लागेल ते तुम्ही वाढू शकतात निकालाचा निकालाचा प्रमाण तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा प्रश्न कळाला असेल का शाळेचा निकाल वाढवण्यासाठी काय कराल तुम्ही तर नेक्स्ट क्वेश्चन पर्याय तर क्वेश्चन नंबर फोर डॅट डॅश हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे तर काय आहे ते आपण बघूया पर्याय अ आहे अ आहे परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत पत्रिका तपासणे ब आहे परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे क आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ड आहे विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शासन करणे तर अचूक जे पर्याय ते क आहे थे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर त्यांचा त्यांच्या भविष्यात त्यांना फायदा होतो तर अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करावे हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाची काम आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते कार्य शिक्षकांनी करू नये तर कोणते कार्य करू नये ते आपण बघूया पर्याय अ आहे विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करणे ब आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे क आहे विद्यार्थ्यावर वैचारिक नियंत्रण लादणे ड आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून ऐकून त्यांना वाव देणे तर अचूक जे पर्याय ते क आहे विद्यार्थ्यावर वैचारिक नियंत्रण लादणे तर अशा केल्याने विद्यार्थीवर एक प्रेशर तयार होतो तर ते शिक्षकांनी करू नये तर अशा प्रकारे पाचवा प्रश्न होता आपला नेक्स्ट क्वेश्चन दररोज प्रतिज्ञा म्हटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणती भावना निर्माण होते तर पर्याय अ आहे राष्ट्रीय एक एकात्मता ब आहे लोकशाही क आहे सर्वांगीण विकास ड आहे पाठांतर तर अचूक जे पर्याय आहे ते अ आहे राष्ट्रीय एकात्मता तर दररोज प्रतिज्ञा म्हटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एक एकात्मता ची भावना निर्माण होते कारण की आपण एक गोष्ट दररोज दररोज करतो तर त्याचा आपल्या माइंडमध्ये जे आहे ते फिट होऊन जातो तर तशा प्रकारे आपण प्रतिज्ञा मांडल्यामुळे आपल्या देशाचा जे आदर आहे ते आपल्या मनात एक आदर त्याचा वाढतो आपल्या देशाचा नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश ही औपचारिक शिक्षणाची केंद्रे केंद्रे आहेत तर बघूया आपण पर्याय अ आहे शाळा ब आहे महाविद्यालय क आहे विद्यापीठे ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय आहेत ते ड आहे वरील सर्व तर शाळा महाविद्यालय विद्यापीठ ही औपचारिक शिक्षण शिक्षणाची केंद्रे आहे तर औपचारिक शिक्षण औपचारिक ह्या शब्दाचा अर्थ आपण बघून घेऊया तर औपचारिक शब्दाचा अर्थ प्रासंगिक किंवा ठिकाणाच्या नियम आणि नियमानुसार केलेल्या एखाद्या गोष्टीला सूचित करते तर अशा प्रकारे औपचारिक शिक्षण आहे तर शाळा महाविद्यालय विद्यापीठ यावर एक नियम असतो एक आराखडा त्यांनी आखलेला असतो त्यामध्येच आपल्याला शिक्षण भेटतो तर अशा शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात तर औपचारिक शिक्षणाचे केंद्रे हे खालीलपैकी आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅश हे औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नाही तर कोणते क्षेत्र नाही ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे कुटुंब ब आहे शाळा क आहे महाविद्यालय ड आहे विद्यापीठ तर अचूक जे पर्याय ते अ आहे कुटुंब हे औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नाही तर कुटुंब हे याच्यात काही आपल्याला असं नियम नसतो काय शिकावा काय त्याचा असा आराखडा आपण जसा शाळे महाविद्यालय विद्यापीठमध्ये असं शिकतो तर तसा काही बंधन नसतो आपला आपल्याला कुटुंबामध्ये तर कुटुंब हे औपचारिक शिक्षण क्षेत्र नाहीत नेक्स्ट क्वेश्चन डॅ डॅ शिक्षणात प्रत्येक स्तरावर स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो तर पर्याय बघू बघूया आपण पहिला पर्याय आहे औपचारिक ब आहे अनौपचारिक क आहे सहज ड आहे औ अविधिक अविधिक तर अचूक जे पर्याय ते अ आहे औपचारिक औपचारिक शिक्षणात प्रत्येक स्तरावर वशि विशिष्ट कालावधी असतो तर औपचारिक शिक्षण हे आपल्याला शाळा शाळा विद्यापीठ हे कॉलेजेसमध्ये आपल्याला औपचारिक शिक्षण मिळतं तर त्याला एक कालावधी दिलेला असतो जसं की आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं आहे ग्रॅज्युएशन करायचं आहे तर त्याला तीन वर्ष लागतात जसं की आपण बी एमध्ये ॲडमिशन घेतलं तर त्याला तीन वर्ष लागतातच ते कालावधी आहे त्याचा तेव्हाच तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल तर अशा प्रकारे औपचारिक शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी लागतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शिक्षणाला प्रासंगिक शिक्षण असे म्हणतात तर पर्याय अ आहे औपचारिक शिक्षण ब आहे सहज शिक्षण क आहे अविधिक शिक्षण ड आहे अनौपचारिक शिक्षण तर अचूक जे पर्याय ते ब आहे सहज शिक्षण सहज शिक्षण शिक्षणालाच प्रासंगिक शिक्षण असे म्हणतात तर सहज शिक्षण म्हणजे सोपं शिक्षण त्याला सहप्रासंगिक शिक्षण असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन तर ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्र आहेत तर कोणचे आहे ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे कुटुंब ब आहे उत्तपत्रे क आहे आकाशवाणी ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते ड आहे वरील सर्व तर कुटुंब उत्तपत्रे आकाशवाणी ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे आहेत म्हणजे तिथं काय नियम नसतो तुम्हाला तुम्हाला कोणता पण इथं ज्ञान भेटतो तर अशा प्रकारे अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे आहे हे नेक्स्ट क्वेश्चन डॅट डॅश अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र नव्हे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला हे कन्सेप्ट अनौपचारिक आणि औपचारिक हे कन्सेप्ट तुम तुम्हाला क्लिअर झाला असेल तर तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकता याचा पर्याय कोणता आहे तर आपण बघून घेऊया पर्याय अ आहे शाळा ब आहे बोलपट क आहे दूरचित्रवाणी ड आहे आकाशवाणी तर अचूक जे पर्याय आहे ते अ आहे शाळा तर शाळा हे अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र नव्हे तर हे शाळा जे आहे ते औपचारिक शिक्षणाचे केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन ही वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत तर कोणते आहे ते आपण बघून घ्या पर्याय आहे लोकांवर होणाऱ्या अन्यायानां अन्यायाचा वाजा फोडणे ब आहे प्रज्वलित घडामोडीशी परिचय करून देणे क आहे समाज जागृती करणे ड आहे वरील सर्व तर असो जे पर्याय ते आहे ड आहे तर वरील सर्व तर ही वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत तर आपल्याला सगळ्या जे घडामोडी आहेत ते आपल्याला सगळा समजतो वर्तमानपत्रामधून तर अशा प्रकारे ते वर्तमान वर्तमानपत्राची कर्तव्य आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान चूक आहे तर कोणते आहे आपण ते बघूया पर्याय अ आहे शिक्षण म्हणजे केवळ शाळेय महाविद्यालय शिक्षण दे होय ब आहे शिक्षण म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण विकास होय क आहे शिक्षण म्हणजे अनुभूतीची रचना व पूर पूर्ण रचना होय शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया होय प्रक्रिया आहे तर अचूक जे पर्याय ते अ आहे खा खालीलपैकी हे निदान चुकीचे आहे की शिक्षण म्हणजे केवळ शालेय महाविद्यालय शिक्षण होय तर हे निदान चुकीचे आहे हे बरोबर आहे सगळं कालचे तीन पर्याय नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश ही प्राचीन प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती तर कोणती होती ते बघून घ्या आपण पर्याय अ आहे धार्मिकता व पवित्रता मनावर बिंबवणे ब आहे व्यक्तिमत्वाचा विकास करणे क आहे संस्कृती रक्षण व संवर्धन करणे ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते ड आहे तर हे सर्व प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती तेव्हा काही एवढं म्हणजे प्राचीन भारतामध्ये शिक्षणाचा काही एवढं व्हॅल्यू नव्हती तेव्हा तर तेव्हा अशा प्रकारे शिक्षण दिलं जायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्लिअर होत असतील नेक्स्ट क्वेश्चन आयोगाने पहिलीची परीक्षा रद्द करावी मु मुलीच्या शिक्षणाबाबत जनमत जागृत करावे काही महाविद्यालय महाविद्यालयांना स्वयत्तता द्यावी राष्ट्रीय शैक्षणिक अकॅडमीची स्थापना करावी या शिफारशी केल्या तर कोणत्या आयोगाने हे शिफारशी केल्या होत्या ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे डॉक्टर राधाकृष्णन ब आहे डॉक्टर कोठारी क आहे सरकारिया ड आहे मुल्ला तर अचूक जे पर्याय ते ब आहे डॉक्टर कोठारी या आयोगाने ह्या शिफारशी केल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न हे क्लिअर होत असतील आय होप नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन डॅट डॅश वयोगटातील व्यक्तीं व्यक्तींना दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण होय तर काय आहे ते आपण बघून घ्या पर्याय अ आहे चौदा ते अठ्ठावीस ब आहे पंधरा ते पस्तीस क आहे पाच ते अठ्ठावीस ड आहे पंधरा ते एकवीस तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे पंधरा ते पस्तीस ह्या व्यक्तींना ह्या वयाच्या व्यक्तींना शिक्षण देणे म्हणजे प्रौढ शिक्षण होय तर नेक्स्ट क्वेश्चन डॅट डॅच हे शिक्षणाची शिक्ष शिक्षणाशी संबंधित आयोग आहे तर कोणता आयोग आहे ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे डॉक्टर राधाकृष्णन आयोग ब आहे मुदलियार आयोग क आहे डॉक्टर कोठारी आयोग ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते ड आहे वरील सर्व तर हे सर्व आयोग जे आहे ते शिक्षणाशी संबंधित आहे तर डॉक्टर राधाकृष्णन आयोग हे यांची स्थापना जे आहे ते राधाकृष्णन यांनी केली होती मूलदियार आयोग हे जे आयोग आहे त्याची स्थापना त्याची स्थापना आपण बघूयाची स्थापना कधी केली होती तर त्याची स्थापना डॉक्टर लक्ष्मी लक्ष्मण स्वामी मुदालियार यांनी केली होती आणि जे कोठारी आयोग आहे त्याची कोठारी आयोगाची त्याचे जे सचिव होते ते आपण बघूया त्याचे सचिव जे एफ मॅकडोगल आणि दुसरे जे सचिव होते ते पी नाईक होते तर अशा प्रकारे हे आयोगाची स्थापना झाली आणि हे शिक्षणाशी संबंधित होते नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश ही एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत तर कोणते आहे ते आपण बघून घ्या पर्याय अ आहे शिक्षणाची समान संधी व समान समानतेकरिता शिक्षण ब आहे विविध स्तरावर शिक्षणाची पूर्णरचना क आहे शिक्षण प्रशिक्षणाबाबत आधुनिकता ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय आहे ते ड आहे वरील सर्व तर एकोणीसशे शहाऐंशी Uh, च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची स्थापना कधी झाली होती आपण बघून घ्या तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाली होती पण ते धोरण राजीव गांधी यांच्या प्र पंतप्रधान असताना जारी करण्यात आले होते हे एकोणीसशे शहाऐंशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा हे शैक्षणिक शैक्षणिक वैशिष्ट्य शैक्षणिक धोरणाची स्थापना झाली होती नेक्स्ट क्वेश्चन शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील कोणते उपाय करा कराल तर पर्याय बघूया आपण पर्याय अ आहे संगणक उपलब्ध करून द्याल ब हे ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढवाल क आहे विद्यार्थ्यांना नोट्स काढून द्याल ड आहे शालेय साधनाचा वापर करून अध्यापनात नवी नवीन्या आणेन तर अचूक जे पर्याय ते अ आहे संगणक उपलब्ध करून द्याल तर अशा केल्याने शाळे गुणवत्ता वाढ होईल तर हे प्रश्न जे आहे ते बी एड सी ए दोन हजार पाचमध्ये मध्ये विचारला गेलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन यशवंतराव मुक्त विद्यापीठ वि... मुक्त विद्यापीठाचे केंद्र डॅडॅश येथे आहे तर कुठे आहे ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे नाशिक ब आहे मुंबई क आहे पुणे ड आहे नागपूर तर अचूक जे पर्याय आहे ते अ आहे नाशिक येथे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे तर ते त्याची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली होती मुक्त विद्यापीठाची नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश हा युनेस्कोचा एक उप उपक्रम आहे तर पर्याय बघूया आपण सार्व सार्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ब हे सर्व धर्म सर्व धर्म सम भावाच्या विकासासाठी शिक्षण क आहे सर्व देशातील अशिक्षित नागरिकांसाठी प्रौढ शिक्षण ड आहे युनेस्कोच्या प्रसारासाठी उपयुक्त शिक्षण तर अचूक जे पर्याय ते अ आहे सर्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे त्याचा उत्तर आहे तर युनेस्को हे काय हे काय आहे ते आपण बघून घेऊया युनेस्कोचे कार्यशिक्षण निसर्ग आणि सामाजिक विज्ञान संस्कृती आणि दळणवळणच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शांतता वाढविणे आहे युनेस्को म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्लिअर झाला असेल नेक्स्ट क्वेश्चन रॅड डॅशमुळे एकापेक्षा अधिक इंद्र उत्तेजित होतात तर पर्याय बघूया आपण पर्याय अ आहे दुःख साधने ब आहे स्राव साधने क आहे रुद्र दृक श्राव्य साधने ड आहे यापैकी नाही तर पर्याय क जे आहे ते बरोबर आहे दृक श्रव्य साधनेमुळे एकापेक्षा अधिक इंद्र उज्जित उत उत्तेजित होतात तर विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे लेक्चर हे संपलं आहे तर अशाच काही मोस्ट एक्सपेक्टेड एम सिंह आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया I, I hope, तर आय आय होप हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल तर थँक्यू